नमस्कार मित्रांनो, माझ्या मित्रांनी एक सुंदर कविता मला व्हॉट्सअपवर पाठवली आहे, तीच मी तुमच्याबरोबर आज शेअर करीत आहे। थंड हवेच्या ठिकाणी जसा नेहमीच गारवा असतो, तसाच साठीच्या पुढचा म्हातारा थोडा जास्तच हिरवा असतो। उजेडाचा त्रास होतो म्हणून गॉगल्स वापरत असतो, काळ्या भोर काचे मागून निसर्ग सौंदर्य निहाळत असतो। शेजारीण घरी आली की आनंदाने हसत असतो, बायकोला चहा करायला लावून स्वतःच गप्पा मारत बसतो, कारण साठीच्या पुढचा म्हातारा नेहमीच हिरवा असतो। पाय सतत दुखतात म्हणत घरच्या घरी थांबत असतो, बाकी सगळ्या दिवशी मित्रांबरोबर भटकत असतो। चार घास कमीच खातो असं घरात सांगत असतो, भजी समोसे मिसळपाव बाहेर खुशाल चापत असतो, कारण साठीच्या पुढचा म्हातारा थोडा नेहमीच हिरवा असतो। औषधाचा डोस गिळताना घशात अडकत असतो, पाटीत चकणा खाता खाता चार चार पेग रिजवत असतो, अध्यात्माच्या गप्पा मोठ्या चार चौघात सोडत असतो, मैत्रिणीच्या घोळक्यात मात्र रंगेल काव्य ऐकवत असतो, कारण साठीच्या पुढचा म्हातारा नेहमीच जास्त हिरवा असतो। साठीच्या पुढचा म्हातारा आता निवृत्तीत गेलेला असतो, विरंगुळ्याला जुन्या जुन्या आठवणीत रमत असतो, काम नसतं हातामध्ये, किंमत नसते घरामध्ये, म्हटलं तर ज्येष्ठ असतो तरी बराच तरुण असतो, संपून गेलेलं तारुण्य पुन्हा आठवून पाहत असतो, कारण थंड हवेच्या ठिकाणी जसा नेहमीच गारवा असतो, तसाच साठीच्या पुढचा म्हातारा थोडा जास्तच हिरवा असतो।